हॅलो डिअर स्टुडंट्स, बऱ्याच जणांचे असे प्रश्न होते की मॅम मध्येच काय झालं, सिरीज आपली का थांबली. ऍक्च्युली थांबलेली नाही आहे, पॉज पॉज घेतलेला आहे मी ह्या सिरीज मध्ये बिकॉज ऑफ सम टेक्निकल इश्यूज. बट काम तर चाललं पाहिजे, जरी मी जागेवर नसले तरी काम तर झालंच पाहिजे हो ना. सो इन्स्टेड ऑफ टीचिंग ऑन अ डिजिटल बोर्ड सध्या एक दोनच दिवस, मॅक्सिमम 2 दिवस तुम्हाला मी सुरुवातीला जे तुमच्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे ते नोट्सचा जो पार्ट आहे तो तुमच्यासोबत शेअर करत आहे. सो दॅट मधल्या वेळेमध्ये जोपर्यंत आपले व्हिडिओज चालू होत नाहीत तोपर्यंत देखील तुम्हाला तुमच्या कामाच्या गोष्टी माझ्याकडून मला देता याव्यात असा माझा प्रयत्न नक्कीच असेल. सो आज आपण डिस्कस करणार आहोत हीट या चॅप्टरवरच्या नोट्स. इथं जे जे दिलेलं आहे ते सगळं व्यवस्थित समजून घ्या. लवकरच तुम्हाला ह्या नोट्स वेबसाईटवरती पण मिळतील, बट त्या मिळेपर्यंत तुम्ही सध्या म्हणतो ना आपण काम चलाऊ तसं तुम्ही हे रेफर करू शकता. सो सगळ्यात पहिल्यांदा मी इथे दिलेला आहे हीट आणि टेम्परेचर ह्या दोघांच्या मधला डिफरन्स विचारला जातो परीक्षेमध्ये. सो अमाऊंट ऑफ एनर्जी म्हणजे हीट असते, तर इट इज द मेजरमेंट ऑफ इंटेन्सिटी ऑफ हीट म्हणजे टेम्परेचर असतं. हीट फ्लोज फ्रॉम हॉट टू कोल्ड ऑब्जेक्ट आणि टेम्परेचर राइजेस वेन हीट एनी ऑब्जेक्ट इज हीटेड अँड इट फॉल्स वेन एनी ऑब्जेक्ट इज कूल्ड. हीटचं युनिट आहे जूल, टेम्परेचरचं युनिट आहे आयदर केल्विन ऑर डिग्री सेल्सियस ऑर फॅरनहाइट. हीट मोजण्यासाठी आपण कॅलरी मीटर नावाचं इन्स्ट्रुमेंट युज करतो, व्हेरॅज टेम्परेचर युज मेजर करण्यासाठी थर्मोमीटर युज करतो. हीटसाठी क्यू सिम्बॉल वापरतो, टेम्परेचरसाठी टी सिम्बॉल वापरतो. 2 मार्कांना डिफरन्स विचारला तर एनी 2 पॉइंट तुम्हाला द्यायचे आहेत, 3 मार्कसाठी एनी 3 पॉइंट. हे एवढं ठीक आहे. व्हॉट आर द डिफरंट वेज ऑफ हीट ट्रान्सफर? कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन हे 3 वेज आहेत. त्यानंतरची कन्सेप्ट आहे लॅटेंट हीट, महत्वाची आहे. लॅटेंट हीट म्हणजे काय आहे? इट इज द हीट एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू चेंज अ सबस्टन्स फ्रॉम वन स्टेज टू अनदर ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. टेम्परेचर न बदलता जी हीट आपण एखाद्या सबस्टन्सला प्रोव्हाइड करतो, ही जिचा यूज त्या सबस्टन्सची फिजिकल स्टेट चेंज करण्यासाठी केला जातो त्याला म्हणायचं लॅटेंट हीट. त्याचे 2 टाईप, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ही हीट जी आहे इट इज रिलेटेड टू कन्व्हर्जन ऑफ सॉलिड टू लिक्विड किंवा लिक्विड टू सॉलिड. आणि लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन आहे इट इज रिलेटेड टू कन्व्हर्जन ऑफ लिक्विड टू गॅस ऑर गॅस टू लिक्विड. सो इथं बघा, हीट एनर्जी ऍब्झॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर हे पाठ करून ठेवायचे डेफिनेशन. ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ सॉलिड इन टू लिक्विड त्याला म्हटलं लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आणि सेम डेफिनेशन इथं फक्त लिक्विड टू सॉलिड गॅशियस स्टेट असं तुम्ही म्हणायचं सप्लाय केली तर, आणि जर तुम्ही लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन रिमूव्ह केलीत एखाद्या सबस्टन्स मधून तर त्या गॅसचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होणार. आणि तसंच लॅटेंट हीट ऑफ फ्युजन जर काढून घेतली तर दॅट लिक्विड विल गेट कन्व्हर्टेड इन टू सॉलिड. सो इथं तुम्हाला मी एक त्याचं कन्व्हर्जन दिलेलं आहे बघा. वेन लॅटेंट हीट इज सप्लाइड इट इज यूज टू ब्रेक द बॉन्ड्स. वेन लॅटेंट हीट इज गिव्हन टू सॉलिड इट इज यूज टू कन्व्हर्टेड इन टू लिक्विड. आणि लिक्विडला जर तुम्ही लॅटेंट हीट बाहेर काढली तर इट गेट्स कन्व्हर्टेड इन टू गॅस. वेन लॅटेंट हीट इज गिव्हन, सॉरी, आणि जेव्हा लॅटेंट हीट तुम्ही रिलीज केली बाहेर टाकली तर गॅस विल गेट कन्व्हर्टेड इन टू लिक्विड अँड लिक्विड विल गेट कन्व्हर्टेड इन टू सॉलिड. लक्षात आलं? सो लॅटेंट हीट ही कंपल्सरी इट इज रिलेटेड टू कन्व्हर्जन ऑफ वन फिजिकल स्टेट इन टू अनादर, हे लक्षात ठेवायचं. देन कम्स द फिनॉमिनन ऑफ रिजिलेशन. तुम्हाला ह्याच्यावरती शॉर्ट नोट विचारली जाते, त्यामध्ये एवढंच इथं जे दिलंय ते लिहिलं तरी सुद्धा हरकत नाही, चालू शकतं. त्यानंतरच हे काय एवढं महत्वाचे नाहीत, हे नाही केलं तरी चालेल. डिरेक्टली आता कुठे या? डिरेक्टली या अनोमॅलस बिहेव्हिअर ऑफ वॉटर वरती. त्याच्यावरती तुम्हाला नोट विचारली जाते, व्हॉट इज अनोमॅलस बिहेव्हिअर ऑफ वॉटर. सो द बिहेव्हिअर जनरल हे सगळं सांगायचं त्याच्यामध्ये. अनोमॅलस बिहेव्हिअर ऑफ वॉटर एक्सप्लेन करा म्हणलं की एवढं सगळं सांगायचं. जनरली किंवा वेन वी हीट वॉटर फ्रॉम 0 डिग्री सेल्सियस टू 4 डिग्री सेल्सियस इट कॉन्ट्रॅक्ट इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग. आणि मग हा हे मधलं लिहिलं नाही तरी चालेल तेव्हा डेफिनेशन लिहिताना. आणि इफ इट इज हीटेड इट
further expands and volume increases. So the behavior of water between the temperature range of 0 to 4 degree Celsius is called as anomalous behavior of water. आणि मग त्याचे युजेस काय आहेत, तर त्याचे हे तीन युजेस सांगायचे की सर्व्हायवल ऑफ एक्वेटिक ऑर्गॅनिझम्स इन कोल्ड रिजन, क्रॅकिंग ऑफ रॉक्स इन विंटर अँड ब्रेकिंग ऑफ पाईप फॉर वॉटर सप्लाय इन कोल्ड रिजन. होप सेपरेटस VVIMP, होप सेपरेटसचा स्टडी करायचा, अनोमॅलस बिहेवियरचा स्टडी करायचा आहे विथ द हेल्प ऑफ होप सेपरेटस. तिथे तुम्हाला डायग्राम पण काढायची आहे, मी इथे डायग्राम दिलेली नाही, यू कॅन रेफर द डायग्राम विच इज गिव्हन इन द टेक्स्ट बुक. सो ह्याच्यामध्ये काय लिहायचं आहे हे फक्त जस्ट बघून घ्या नोट्स मध्ये. आता मी एक्सप्लेन नाही करणार आहे, शिकवत नाहीये, पण परीक्षेला जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल तेव्हा तुम्ही काय लिहिणार हे इथं ह्याच्यातून समजून घ्या. शांत डोक्यांनी हे वाचून घ्या, इफ पॉसिबल स्क्रीनशॉट करून घ्या आणि लिहून ठेवा. इथं जेवढं जे जसं दिलंय तेवढं ते तसं लिहायचं आहे, बाकी ना कम ना ज्यादा. हे इथं 0 degree Celsius आहे, हा 0 दिसतंय. सो तुम्ही तेवढे सुज्ञ आहात, तेवढे हुशार आहात की मॅडमच्याकडून डिग्री सेल्सिअसचे चिन्ह थोडंसं इथं लिहायचं राहिलंय, हा तेवढं आपण समजून घेऊ, है ना. आता हे प्रश्न विचारले जातात, इथे मात्र काहीही स्किप करायचं नाही. मगाशी ऍक्टिव्हिटी महत्वाची नव्हती, मी तुम्हाला सांगितलं पण हे बघू पण नका, पण ह्या ऍक्टिव्हिटीवरती बेस्ड क्वेश्चन महत्वाचे आहेत आणि हे तुम्हाला करायचेच आहेत, ठीक आहे. सो ह्याची उत्तरं एकदा व्यवस्थित बघून घ्या की कोल्ड रिजनमध्ये विंटर पाईप्स, विंटर सीझनच्या वेळेस पाईप्स का ब्रेक होतात वगैरे वगैरे. छोटेसेच कन्सेप्ट आहेत, इंटरेस्टिंग आहेत, महत्वाचे आहेत. ड्यू पॉईंटची डेफिनेशन, ही ड्यू पॉईंटची डेफिनेशन झाली, ह्याला मी इथे जे हायलाईट केलं, ही सॅच्युरेटेड एअर काही विचारत नाही तुम्हाला, सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेडची डेफिनेशन विचारत नाहीत, बट ती तुम्हाला कन्सेप्ट समजण्यासाठी म्हणून मी इथे लिहून दिलेली आहे. इथं ही आहे ह्युमिडिटीची डेफिनेशन पहिली जी दिलेली आहे, आणि ही इथं दिलेली आहे ती ड्यू पॉईंटची डेफिनेशन. त्यानंतर डिरेक्टली यायचं ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी, रिलेटिव्ह ह्युमिडिटी, पर्सेंटेज रिलेटिव्ह ह्युमिडिटी काही विचारत नाहीत, हे मात्र लक्षात ठेवायचं. इफ रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज लेस दॅन 60% वी फील ड्राय, इफ इट इज ग्रेटर दॅन 60% वी फील ह्युमिड. हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे सायंटिफिक रिझनसाठी, हे सगळं महत्वाचं आहे एक एक मार्काच्या प्रश्नासाठी युनिट्स. त्यानंतर हा 5 मार्कांचा प्रश्न स्पेसिफिक हीट कपॅसिटी वाला, व्हॉट इज स्पेसिफिक हीट कपॅसिटी, एक मार्काला डेफिनेशन झाली. किंवा एक्सप्लेन करायचंय तर ह्या, हे जे तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तर ह्या ऍक्टिव्हिटीवरून स्पेसिफिक हीट कपॅसिटी तुम्हाला एक्सप्रेस करायची आहे कशा पद्धतीनं, तर इथंपर्यंत हे सगळं इथंपर्यंत. देन हीट एक्सचेंजचा पार्ट येतो. हीट एक्सचेंज म्हणजे काय, तर ते मिक्सिंग मेथडने हीट एक्सचेंज कशी तुम्ही कॅल्क्युलेट करायची हे इथं तुम्हाला सांगितलंय. प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज हे तुम्हाला विचारलं तर एवढं सांगाल, इन अन आयसोलेटेड सिस्टम हीट एनर्जी लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट इक्वल्स टू हीट एनर्जी गेन्ड बाय कोल्ड ऑब्जेक्ट, त्याला म्हणायचं प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. आणि मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट बाय मिक्सिंग मेथड तुम्हाला हे सांगायचं आहे. सो धिस इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द टोटल हीट. व्यवस्थित बघून घ्या सगळं, जितकं शॉर्टेस्ट पॉसिबल होईल तितकं शॉर्ट मध्ये तुम्हाला मी हे सांगितलेलं आहे. हार्डली 8 ते 9 पानामध्ये अखंड चॅप्टरच्या सगळ्या नोट्स इम्पॉर्टंट, ते पण छोट्या छोट्या याच्यामध्ये दिल्यात म्हणून, नाहीतर अजूनही वाढल्या असत्या. सो जितकं तुम्हाला शॉर्ट मध्ये म्हणजे हे एवढं तुम्ही करून गेलात, त्यातले पण काही 1-2 पानं तुमची जाणारच आहेत जसं मी तुम्हाला सांगितले, ते करू नका. सो तो पार्ट नाही केला तरी चालेल, ठीक आहे. सो या पद्धतीनं तुम्हाला हीटच्या नोट्स द्यायचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला व्हिडिओ, कशा वाटल्या नोट्स, मला नक्की कमेंट करून सांगा. नेक्स्ट आपला जो रेझ्युम करेपर्यंत तुम्हाला मी अजूनही 1-2-3 चॅप्टरच्या नोट्स शेअर करणारच आहे. लवकरच तुम्हाला ह्या वेबसाईटला पण मिळून जातील, डोंट वरी अबाउट दॅट. चला लागा अभ्यासाला, कामाला, ऑल द बेस्ट, थँक्यू.